मुंजु मुंजु झालं देवाच्या मनात तेव्हा कुठून त्याने पाठवली पहाट केशराचे दिवे इथे होते औक्षण अनरांगोळी गुंफिते भविष्याची गुंफण रोजची सकाळशी कधी लागून ये दृष्ट गीता याला येतो रोज राम राम महाराष्ट्र हो राम राम महाराष्ट्र सकाळ झाली जा रहे हो। अरे आओ ना फिर अरे योजना ली रे योजना ली योजना अरे हगंदर मुक्त गाँव संत गाड़गे बाबा ग्राम स्वच्छता अभियान बाबू आता घरी धुवा लागते काय की चला पळा स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने देश से अपने ये वादा कर लिया हमने कापून टाकते तुला ये बाहेर आयुष्याचं वाटोळ केलं माझ्या काय म्हणला मी कुठं काय म्हणलो मग तुला सांगतो मी थोडं जरा ऐकून घे येड दारू पिऊन सडत आतड नशा दारूची आता तरी सोड नशा दारूची आता तरी सोड काय र दाम कसला विचार करतोय काय झालं अरे काय नाही र माझी पण लेक लग्नाची आहे चार वर्ष झाली लग्न जमेना हुंड्याला पायकाना आहे आणि शेतीत बी पिकाना अरे कायला काळजी करतो लेका होईल समजा टीक ती आहे की वरी सर्व सावरायला बर बर चल मी चाललो शेताकडे येतो गड्या Oh,
चुकीला माफी नाही। येडा का कुळा तू काय करतोय लेका? तू जर आत्महत्या केली तर तुझ्या सोन्यासारख्या लेकराकडे कोण बघल? जरा तुझ्या लेकरा बाळाचा विचार कर, आम्ही हाव की तुझ्या सोबत। तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही जगायचं का नाही ते। शेपूट हलून हलून मैस दमती पण पाठीवरचा कावळा उडत नाही, तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडित नाही। कोरड्या बळावानी कपाळ असणाऱ्या बायका, बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर। हे सर, गावाला नजर लागली म्हणून नाही झालं, गावाकडे कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं। गोचिडा सारखे चुटकून बसले सात बाराला सावकार, आभाळ वाटतंय सावत्र आईवानी। दुष्काळाचं कुरूप ठणकत चाललंय। खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेली दोन घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज? घुमतो एक चट्टा वाट पाहतो बाबा तुमची घरास लवकर या हो। समाज व प्रस्थापिताने शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं व माणूस म्हणून त्यांचं जगणं मान्य करावं ही माफक अपेक्षा।